निश्चितपणे आज देशामध्ये जे वातावरण आहे, जे राज्यातली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, या देशामध्ये लोकशाही टिकते का नाही हा प्रश्न साधारण सर्वसामान्य माणसांच्या समोर उभा राहिलेला आहे. की देश हा देश लोकशाहीकडे वाटचाल करतोय की काय, हा देश एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतोय की काय, आणि एक मूठभर लोक या देशाचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि हा कारभार चालवत असताना तोही भांडवलदारांच्या फायद्याचा कारभार करायचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासात न घेता किंवा त्यांचं हित न बघता धोरणात्मक निर्णय घ्यायचे असं साधारण परिस्थिती आज देशाच्या समोर उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जाती धर्मात भांडणं लावायची, धर्माधर्मात भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा असा एक दुर्दैवी आणि केविलवाना प्रयत्न या देशामध्ये या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा सुरू आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आज ज्याचा उल्लेख इथं प्रतिज्ञाताईंनी केला, आज राज्यातील देखील काय परिस्थिती आहे, आज तुम्ही कुटुंब फोडले, आज तुम्ही पक्ष फोडले आणि दुर्दैवानं केंद्राच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आज काय म्हणावं लागतंय दुर्दैवानं, न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल वगैरे वगैरे इतर सगळ्या स्वायत्त संस्था, या स्वायत्त संस्थेवर कधीही देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतका हस्तक्षेप कुठल्याही पक्षाने केला नाही. हा काँग्रेसची देखील एकेकाळी अशी राजवट होती, काँग्रेसकडे देखील 400 वर जागा आणि 400 वर बहुमताचा आकडा एकेकाळी होता काँग्रेसकडे देखील, पण काँग्रेसनं देखील कधी एवढा हस्तक्षेप कधीही केला नाही जेवढा हस्तक्षेप आज या सगळ्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून ही जी काही महाराष्ट्रातलं पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्यातनं काही मंडळी बाजूला जातात आणि ह्या न्याय ह्या सगळ्या निवडणूक आयोग असेल आणि हे सगळे त्याच्यावरचे काही या संस्था असतील हे त्यांना अधिकृत मान्यता देत आहे. हे सगळं वातावरण अतिशय सर्वसामान्य लोकांना न पटणार आहे, सर्वसामान्य लोकांना मतदारांना याच्याबद्दलची तीव्र अशी नाराजी आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक देशामध्ये चांगलं सलोख्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, विशेष करून ज्या महाराष्ट्राला एक पूर्वगामी महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो, या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या महाराष्ट्राला एक शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा, छत्रपती संभाजी महाराजांचा विचारांचा वारसा लाभलेला असं हे समृद्ध महाराष्ट्र राज्य म्हणून आपण या राज्याकडे बघतो. आज त्या राज्यामध्ये देखील आज वातावरण जाती जातीत त्या द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल आणि एक चांगली विचारधारा या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला आणायची असेल तर 100% एक चांगले उमेदवार आपल्याला दिल्ली दरबारी पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि मगाशी देखील मी त्याचा उल्लेख केला, आज मामा वयाच्या 76 वर्षी कोण कुठलाही माणूस आनंदाने निवडणुकीला सामोरं जात नाही शिवाजीराव. आणि ही एक ज्या घराण्यामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या घराण्याची कुठंतरी एक सामाजिक जबाबदारी आहे, कारण या घराण्याला छत्रपती या करवीर गादीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, या करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींचा वारसा आहे, या ताराराणींनी मुघल बादशाह औरंगजेबची 14 वयाच्या 23 वर्षापासून संघर्ष केला आणि ही गादी स्थापन केली, त्यानंतर राजेश्री शाहू महाराजांनी एक सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी संघर्ष केला, एका विशिष्ट समाजाच्यावर संघर्ष करावा त्यांना लागला आणि सगळ्या जाती धर्माला अगदी चांगल्या पद्धतीनं बरोबर घेऊन जाऊन आपल्या संस्थानामध्ये असं एकही क्षेत्र ठेवलं नाही की कोल्हापूर त्याच्यामधनं वंचित राहिलेलं आहे. आज कोल्हापूरचं नाव अभिमानानं या देशामध्ये एवढ्यासाठीच घेतलं जातं कारण इथं असणारा जातीय सलोखा, इथं असणारा उद्योग, इथं असणारी शेती, इथं असणारं सिंचन, इथं असणारं शिक्षण आणि एकंदरीत ही सगळी जर परिस्थिती आपण बघितली एक सामाजिक सलोखा जपणारा हा जिल्हा म्हणून हा देशाला परिचित असणारा जिल्हा आहे. आणि म्हणून ही पुण्याई कोणाची असेल तर ही पुण्याई राजेश्री शाहू महाराजांची पुण्या आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू नये. आणि हेच वातावरण आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवायचं जर असेल तर ज्या विचारांचा वारसा जी पुण्याई राजेश्री शाहू महाराजांनी घालून दिलेली आहे त्या पुण्याईवर आणि त्याच विचारांच्या बरोबर आज छत्रपती शाहू महाराज विद्यमान आपले काम करतायत हे मला आपल्याला अभिमानाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज आम्ही तुम्ही विरोधक देखील आपल्या वडिलांची पुण्याई सांगतात, मग आम्ही आमच्या पंजोबांची पुण्याई सांगितलं तर त्यात गैर काय,
राजेश्री शाहू महाराजांनी इतकं केलेलं आहे आणि आम्ही त्याच विचारांचे वारसदार म्हणून आम्ही पुढे येत आहोत. इष्टेचे वारसदार अनेक असतात हे मान्य आहे मला देखील, पण विचारांचा वारसदार देखील असणं तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून विद्यमान छत्रपती शाहू महाराज देखील राजेश्री शाहू महाराजांनी घालून दिलेल्या विचारांच्यावरच आजपर्यंत काम करत आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या इतक्या 40-50 वर्षाच्या सामाजिक कार्यामध्ये आजपर्यंत एकही डाक महाराजांच्या अंगावर त्यांनी लावून घेतलेला नाही. अतिशय निष्कलंक चारित्र्यवान पुरुष, चारित्र्यवान नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. जो जे नेतृत्व अगदी कुठल्याही या शहराच्या या जिल्ह्याच्या सामाजिक प्रश्न ज्यावेळेला समोर येतो, मग त्यामध्ये टोलचा प्रश्न असो, त्यामध्ये शेतकरी आंदोलन असो, त्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन असो किंवा कुठलंही आंदोलन, त्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला देखील त्यांनी घेतलेली कणखर भूमिका असेल, अशा प्रत्येक सामाजिक कामामध्ये आपण एका जबाबदार घराण्याचा आपण नेतृत्व करतोय म्हणून आपण पुढे आलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांच्या मध्ये राहिलं पाहिजे. ही कायम भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी आजपर्यंत घेतलेली आपल्याला दिसून येते. इथला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी माणूस आहे. प्रत्येक ही लढाई ही वैचारिक आहे. ही लढाई कोणाच्या एकट्याच्या विरोधात नाही, मनुष्याच्या कुठल्या एका माणसाच्या विरोधात नाही. ही वैचारिक लढाई आहे माझे आणि म्हणून ही वैचारिक लढाई आणि हा संघर्ष पुढे नेण्यासाठी आपण शाहू महाराजांना साथ द्या.